नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघाताची बातमी। निपाणी येथील हरिनगर नजीक राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या टेम्पो व लक्झरी बस अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी 9:15 सुमारास घडली। शुभम कांबळे वय 24 राहणार गडिंग्लज असे गंभीर टेम्पो चालकाचे नाव आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल ट्रॅव्हल्सची लक्झरी बस ही बेंगळुरून इचलकरंजीकडे जात होती, तर तेल वाहतूक करणारा टेम्पो हा गडिंग्लजून कोल्हापूरकडे जात होता। टेम्पो चालक शुभम कांबळे याचा ताबा सुटल्याने टेम्पो लक्झरी बसला धडक देत दुभाजकावर उलटला। या अपघातामुळे टेम्पोतील तेल रस्त्यावर सांडले होते। या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले आहे। घटनास्थळी निपाणी शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली। फौजदार अनिल कुमार कुंभार हे पुढील तपास करीत आहेत। आता पाहूयात स्थानिक घडामोडी। बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचा विद्यार्थी अभिषेक नवले याने स्केटिंगमध्ये अवघ्या 12:85 100 मीटर स्केटिंगचा विक्रम केला आहे। बुधवारी रामतीर्थनगर येथे त्याने हा विक्रम प्रस्थापित केला। यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या युवकाने 13:24 हा विक्रम केला होता। अभिषेक शिवबसवनगर येथील शेख कॉलेजमध्ये PUC 2 वर्गात शिक्षण घेत असून त्याचे वडील संजय हे वायव्य परिवहन मंडळामध्ये चालक म्हणून सेवा बजावत आहेत, तर आई सुजाता या गृहिणी आहेत। बेळगाववरून मैसूरला जाणाऱ्या विमानामध्ये सोमवारी रात्री अचानक बिघाड झाला, यामुळे हे विमान चेन्नईला इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले। यामुळे मंगळवारची ट्रूजेट कंपनीची सेवा ठप्प होती। बुधवारपासून बेळगावमधून ट्रूजेटची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे। हैदराबाद व तिरुपती या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली असून एअरक्राफ्टमध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रूजेट कंपनीने मंगळवारची सर्व उड्डाणे रद्द केली होती। बुधवारी हैदराबाद व तिरुपती या शहरांची सेवा पूर्ववत करण्यात आली। यामध्ये प्रवासी सुखरूप असले तरी यापुढील काळात तरी कंपनीने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे। बुधवारी शनी मंदिर व कपिलेश्वर उड्डाणपूल परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती। महानगरपालिकेची कचरा उचलणारी गाडी एका बाजूला लावण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडली। शनी मंदिर रोड परिसरात बेशिस्तपणे 4-चाकी वाहने लावली जात आहेत, यामुळे कपिलेश्वर उड्डाणपुलावरून आलेली वाहने शनी मंदिर कॉर्नर येथे अडकत आहेत। रस्ता अरुंद आणि त्यातच वाहनांचे पार्किंग यामुळेही कोंडी होत आहे। वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यामुळे ही समस्या सोडवावी अशी मागणी वाहन चालकांमधून केली जात आहे। केळकरबाग धर्मवीर संभाजी चौक येथे टाकण्यात आलेल्या खडीमुळे अपघात वाढले आहेत। रात्रीच्या अंधारात ही खडी नजरेस येत नसल्यामुळे अपघात होत आहेत। शहरातील एक महत्वाचा भाग असल्यामुळे दररोज येथून शेकडो वाहनांची ये जा असते, परंतु खडी टाकल्यामुळे त्यामधून वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे। दिवाळी व भाऊबीजेला दूरवरच्या व्यक्तीला गिफ्ट पाठवली जातात। दरवर्षी बेळगाव पोस्ट विभागात दिवाळीनिमित्त 4-5 हजार पार्सलची घरोघरी डिलिव्हरी केली जाते, परंतु यावर्षी कोरोनामुळे पार्सल सेवेलाही फटका बसला आहे। 10-16 नोव्हेंबर दरम्यान केवळ 1617 पार्सलची डिलिव्हरी करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। महानगरपालिकेच्या वतीने विविध उद्यानांचा विकास करण्यात आला आहे। अमृत योजनेअंतर्गत हनुमाननगर येथे उद्यान निर्माण करण्यात आले असून हे उद्यान शहरातील स्मार्ट आणि खुली व्यायामशाळा असलेले अत्याधुनिक उद्यान बनले आहे। मंगळवारी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले। यावेळी महानगरपालिका आयुक्त जगदीश KH, हनुमाननगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष राहुल मेत्री, कंत्राटदार NS चौगुले व महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते। कमी खर्चात आणि उत्तम दर्जामध्ये उपलब्ध करण्याचा उद्देश ठेवून दयानंद गणपती नेतलकर यांनी सध्याच्या कोरोना काळात सुरू केलेला N95 मास्क निर्मितीचा उद्योग असाच देशभरातील सामान्य जनतेच्या हिताचा ठरलाय। न्यायालयाची पायरी चढताना सारेजण घाबरतातच, तरी देखील अन्याय दूर करण्यासाठी व कायद्याने न्याय मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला न्यायालयाची पायरी चढावीच लागते। कोरोनामुळे मात्र आणखीनच समस्या जटील झाली असून न्यायासाठी भर रस्त्यावर उन्हात ताटकळत थांबावे लागत आहे, त्यामुळे पक्षकारातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वकिलांना कोरोना चाचणीची सक्ती लादण्यात आली नाही, मात्र पक्षकारांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे। एकाला एक न्याय तर दुसऱ्याला एक हे योग्य आहे का? आता हेच न्यायालयाने स्पष्ट करावे अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। बालहक्क आणि त्यांचे संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी कर्नाटक राज्य बालहक्क रक्षण आयोग आणि जिल्हा कायदा सेवा प्राधिकार, महिला आणि बाल कल्याण विभाग, जिल्हा बालरक्षण विभाग यांच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली। यावेळी मुलांचे हक्क आणि त्यांना संरक्षणाबाबत फलक घेऊन जनजागृती करण्यात आली। या रॅलीचे उद्घाटन न्यायालयाच्या आवारात करण्यात आले।
जिल्हा मुख्य न्यायालयाचे न्यायाधीश सी एम जोशी यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ उपस्थित होते. बाची येथील सरकारी पूर्वप्राथमिक मराठी शाळेमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेष करून स्वयंपाक करण्यासाठी खोली नाही तर बसून जेवण्यासाठी शेड नाही, त्यामुळे शाळेला तातडीने स्वयंपाक खोली व शेड उभारणी करून द्यावी अशी मागणी बाची ग्रामस्थांनी तालुका पंचायतच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांना निवेदन देण्यात आले. अथणी भाऊराव देशपांडे पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कामास 2009 प्रारंभ करण्यात आला होता, मात्र अपुऱ्या अनुदानामुळे सदर विद्यालयाच्या इमारत बांधकामाचे काम रखडले आहे. रेंगाळलेले काम पूर्वपदावर आणताना पुढील वर्षात महाविद्यालय सुरू करण्यात येईल. यासाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासह मी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेऊन तातडीने अनुदान मंजूर करू, असे प्रतिपादन पशुसंगोपन मंत्री प्रभू चौहान यांनी केले. कोकटनूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय इमारतीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. नगरसेवक विलास गाडीवड्डर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या निपाणीतील प्रभाग क्रमांक 31 अद्याप पोटनिवडणुकीची घोषणा झालेली नाही, मात्र तरीही भाजपतर्फे येथे आतापासूनच पोटनिवडणुकीची तयारी सुरू होत असल्याची चर्चा आहे. नूतन शासननियुक्त नगरसेवक दत्तात्रय धोत्रे यांनी दिवाळीच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांची भेट घेऊन घरोघरी भेटवस्तू वाटप सुरू केल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.